इज्तिमाचा आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये काय भाविकांची उपस्थिती आहेत, कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या सुविधा पाहायला मिळाल्या आणि नेमकं काय नियोजन आहेत, आणखी आज एक आनंदाचं वातावरण आहे, काय सांगाल? वैजापूर तालुका स्तरीय इज्तिमाचं जो आयोजन खंडाळ्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याची सुरुवात जी तर शुक्रवारपासून म्हणजे आज पहाटे 5 वाजेपासून फजरच्या नमाज नंतर इज्तिमाची सुरुवात सुरू झालेली आहे आणि आता आपण पाठीमागे बघू शकता का इज्तिमासाठी आज शुक्रवारची नमाज 2 वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नमाजसाठी सगळे भाविक इथे तालुक्यातून जमा होत आहे आता सगळीकडून. शुक्रवारच्या नमाजीला एक वेगळं महत्त्व आहे मुस्लिम धर्मामध्ये, नेमकं त्याला आपण जुम्म्याचा दिवस म्हणतो, नेमकं काय आहे त्याचं विशेष काय आहे ते पण थोडंसं दर्शकांना. मुस्लिम धर्मामध्ये जे आहे तर नमाज जुम्म्याची नमाजला सर्वात महत्त्व दिलं जातं आणि त्या हिशोबाने आता आणि विशेष करून इज्तिमामध्ये सगळे तालुक्यातले लोक आता एकच ठिकाणी जमा होणार आहे. त्यांच्या जेवणासाठीची जी व्यवस्था आहे ती आपण जसं यापूर्वीचं काही व्हिडिओमध्ये नियोजन सांगितलं होतं, तर आताची आजची नियोजन कसं असणार आहेत आणि नमाजीनंतर काय काय महत्त्वाच्या भूमिका या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत? इज्तिमामध्ये येणाऱ्या जितके भाविक आहे त्या भाविकांसाठी इथे 2 ठिकाणी झोन बनवण्यात आलेला आहे आणि या झोनमध्ये जे तर एक वैजापूर सेंटर आहे आणि दुसरं वाकला सेंटर, या दोन सेंटरमध्ये पूर्ण भाविकासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाठीमागे बघू शकता पाठीमागे जे तर तिथे काही हॉटेल्स वगैरे उभारण्यात आलेले आहे, तिथेही जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. आता जसं आपण बघितलं की उमुमी इज्तिमा, मी आत्ताच शब्द वाचला उमुमी इज्तिमा, म्हणजे जसं सर्वांसाठीचा हा इज्तिमा, जसं सप्ताह सगळ्यांसाठी असतो तशा पद्धतीचं, तर ते नेमकं काय विषय? उमुमी म्हणजे हा इज्तिमा फक्त मुस्लिम धर्मासाठी, म्हणजे लोकांची एक हे का इज्तिमा म्हणजे फक्त मुस्लिम धर्मासाठी असं नाही, इज्तिम उमुमी इज्तिमामध्ये जे आहे तर प्रत्येक समाजाचा व्यक्ती हा येऊन माहिती घेऊ शकतो, बघू शकतो, बसू शकतो. हा याच्यासाठी एक सर्व धर्म संभावसाठी याला उमुमी इज्तिमाचं नाव दिलेलं आहे. इतर वेळेला आपण जसं बघतो की एखाद्या समुदायाचा कार्यक्रम जर सुरू असला तर आपल्यास वाटतं की नको यार आपण तिकडे जायला नको, की तिथे गेल्यानंतर उगाच कशाला त्यांना त्रास, अशा एक गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु एक कुतूहल असतं, एक उत्सुकता असते त्याबद्दलची की काहीतरी आपल्याला जाणून घ्यायचं आहे तिथं जाऊन नेमकं कसं असतं हे सगळं, तर यासाठी खरोखर कौतुकास्पद निर्णय घेतला या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी, सगळ्या भाविकांनी आणि आयोजकांनी, की याला उमुमी इज्तिमा करून टाकलं. म्हणजे हा इज्तिमा जसा सप्ताह सगळ्यांसाठी असतो तसा हा इज्तिमासुद्धा सर्व धर्मियांसाठी आहे, ज्यांना पाहायचं आहे ते पाहायला येऊ शकतात. म्हणजे पहिले जिल्ह्याच्या ठिकाणी हा इज्तिमा व्हायचं तर बरेचशे लोकांना फक्त इज्तिमाची उत्सुकता लागलेली होती, आता जे येतो तालुका लेवलवर जे हा या इज्तिमाचे आयोजन होऊ राहिले तर याच्यामुळे सगळे समाजाला इज्तिमा कशा पद्धतीने असतं हे सुद्धा बघायला मिळून राहिलं. जसं आपण बघितलंय की याच्या पूर्वीचे जे इज्तिमा झाले ते सगळे जिल्हास्तरीय होते, मला वाटतं हा तालुका स्तरीय पहिला इज्तिमा असावा, तालुकास्तरीय वैजापूरमध्ये आणि वैजापूरमधील पहिला इज्तिमा आहे, त्यामुळं एक उत्सुकता आणि एक कुतूहल जे होतं ना इज्तिमाबद्दलचं तर ते या ठिकाणी खरोखरच आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत. इथं मुस्लिम बांधवांसाठीच हा इज्तिमा नाही आहे, यारे यारे सान थोरे सकाळशी आहे इथे अधिकार, म्हणजे इथे कुणी शहाणा नाहीत, कुणी वेडा नाहीत, कुणी लहान नाहीत, कुणी मोठा नाहीत, सगळ्यांचा समभाव जपलेला आहेत आणि या समभावीच्या थोरलीमधूनच या ठिकाणी इज्तिमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण इज्तिमामधील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे, परंतु जर शक्य असेल तर आपण या ठिकाणी बिंदास्तपणे व्हिजिट करायला हरकत नाही आहे. इथले नियम बघा, इथली शिस्त बघा, इथल्या या पद्धतीने केलेल्या नियोजनाचा अनुभव घ्या आणि इज्तिमा नेमकं काय असतो हे आपल्याला खूप जवळून पाहायला मिळणार आहे. इज्तिमासाठी जे तर हे शीतळ चे संपूर्ण क्षेत्र पाण्याने भरलं आहे, संपूर्ण क्षेत्र पाणी भरलेलं आहे आणि या पाणी हे वजू खाण्यापर्यंत त्याला लाईव्ह पाईपलाईनद्वारे हे केलं जात आहे. वा, खूप जबरदस्त नियोजन आहेत. तर मित्रांनो, आत्ताचा हा वजू खाण्याचा, तहारत खाण्याचा आणि बैतुल खालाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, या नियोजनाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.